हरे कृष्णा, राधे राधे। अनुसखीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सारसबागेतील भेळ पाहणार आहोत, अगदी त्याच पद्धतीनं। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मोठा एक बाऊल। मी मुरमुरे घेतलेले आहेत, त्यामध्ये अर्धा चमचा तिखट, त्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट टाका, त्याच्यानं चव फार छान लागते। माझ्याजवळ सध्या ही अवेलेबल होती म्हणून मी टाकली। आणि एक चिमूट हळद, अर्धा चमचा मीठ चवीसाठी, तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही। आणि आपल्याला त्यामध्ये खारे शेंगदाणे टाकायचे आहेत एक वाटी, अर्धी वाटी, तुम्हाला जितके हवे असतील तितके खारे शेंगदाणे, त्याच्यानेही चव फार छान लागते। आणि एक वाटी फरसाण, त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा, तोही आपल्याला यात ॲड करायचा आहे। नंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, तोही टाकायचा आहे आपल्याला यात। आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर मी इथं खूप सारी टाकत आहे। आणि मोड आलेली मटकी, ही एकदम ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला ॲड करत आहे। आणि नंतर इथे आपल्याला एक वाटी चिंचेची चटणी घेतलेली आहे मी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करायची आहे ती, तुम्हाला जसं आंबट वगैरे आवडत असेल तसं। आणि हे सारं मिश्रण आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि स्प्रिंग ऑनियन टाकले आहे मी इथे तुमच्या आवडीनुसार। आणि एक चमचा मी कच्ची कैरी टाकलेली आहे यामध्ये कट करून बारीक। आणि एक वाटी शेव, तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त करू शकता। इथं भेळ आपली रेडी झालेली आहे, मी सर्विंग डिशमध्ये काढून घेतली आहे, त्यावरती मी एक चिमूटभर काळं मीठ स्प्रिंकल करून घेत आहे। आणि अर्धा लिंबाचा रस तोही टाकून घेत आहे, त्याची चव एकदम छान लागते, नक्की करून पहा, चवीला फार छान आहे। आणि थोडासा मी स्प्रिंग ऑनियन स्प्रिंकल करून घेतला यावरती। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मनापासून। नक्की करून पहा ही डिश, तुम्हाला नक्की आवडेल।